संहिता 8वी विषय गणित घटक बहुपदीचा भागाकार पाठ क्रमांक 10 या विषयाचा अभ्यास करायचा आहे. बघा, एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असेल तर तो राशी एका चलातील बहुपदी असते. उदाहरण x² + 3x + 3 ही बहुपदीची राशी आहे. तर बहुपदीची कोटी, बहुपदीची कोटी कोणाला म्हणतात? तर दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास बहुपदीची कोटी असं म्हणतात. उदाहरण y² + y² + 3y + 2 ही जे एक चल राशी आहे, तर याच्यामध्ये जसे की बहुपदीची कोटी ही y घन आहे. नियमाप्रमाणे या ठिकाणी दिले की सगळ्यात जी मोठी कोटी असते ती त्या पदावरची जी मोठी कोटी असते. आता बघा, आपल्याला ठिकाणी बहुपदीची कोटीचा भागाकार करायचा. उदाहरणार्थ 6 + 6 = 8x² / 2x. आता बघा, आपण नियमप्रमाणे ज्याप्रमाणे भागाकार करतो त्याप्रमाणे आपला भागाकार करायचा. 6x² + 8x / 2x. आता या ठिकाणी आपल्याला ज्याप्रमाणे आपण भागाकार करतो तर दोनाचा पाढा 6 संख्या एकवर आपल्याला म्हणायचे, म्हणजे 2x * 3x. 2x * 3 म्हणजे 6x. 6 आणि 1 * 1 म्हणजे x² 3x² हे आपण पुन्हा आणणार आहे. 3x * 1 म्हणजे 6x² + 6x² + 8x². ज्याप्रमाणे आपण 2 चा पाढा 6 संख्येपर्यंत म्हटला त्याचप्रमाणे आपला 2 चा पाढा 8 पर्यंत होणार आहे. म्हणजेच 2x * 4 4 × 8. आता x² आपला x² काढायचा, म्हणून x * x म्हणजे x² या ठिकाणी आपला 3x² + 2 4x 8x² 8 + 0 म्हणजे या ठिकाणी बाकी ही 0 आलेली आहे. अधिक 4x म्हणजे आपला जो आजचा भागाकार आहे हा भागाकार 0 या पद्धतीने आपला बहुपदीचा भागाकार करावयाचा आहे.